सोबत टीपी टीपी टाइमपास करणारे दगडू आणि प्राजक्ता आहेत. टीपी टू येतोय, मात्र पहिल्या टोपीची जी टीपीची जी धमाल होती ती आता पुन्हा एकदा नव्याने मिळणार आहे. आणि तुझं एक स्पेशल काहीतरी गाणं पण ऐकायला मिळणार आहे. म्युझिक लॉन्च आहे, त्यानिमित्ताने बोलतोय. तर सुरुवात त्या गाण्याने करूय. सुन्या सुन्या मनामध्ये सूर हलके, नव्या जुन्या आठवणी भास परके, दारी सनचे सूर दाटे, मनी हूर हूर चाले, विरहाचा पुढे वारसा. दगडू याच अशा गोड आवाजावर फेदा एकदम प्राजक्तावर पहिल्यापासून. म्हणजे काय, तिच्या स्वभावावर आणि तिच्या गाण्यावर पहिल्यापासूनच फिदा आहे मी. कारण तिचा जे एक साधा स्वभाव आहे, सरळ स्वभाव आहे, आणि माझा जो बिंदा स्वभाव आहे त्याच्यामुळे जास्त मी तिच्याकडे ती मला जास्त आवडते. की तिचं खूपच असं अरे काय म्हणतोस दगडू असा स्वभाव, आणि माझं अरे काय हे जे डिफरन्स आहे ते जास्त अट्रॅक्ट करतं आम्हाला दोघांना. दगडू शांताराम परा. एक गोष्ट राहिली, प्राजक्ता लेले. टीपी पहिल्यामध्ये तुम्हाला दोघांना खूप सगळ्यांनी अप्रिशिएट केलं, खूप तुमचं कौतुक झालं. अगदी गल्ली गल्लीमध्ये दगडू आणि प्राजक्ता सगळे फेमस झाले. आता टीपी टू जो येतो आहे, तर नेमका काय रोल आहे ते थोडस प्रेक्षकांना सांगशील? सिक्रेट सिक्रेट एक मे असं मी सांगेन. कारण येस दगडू प्राजक्ता आहेत. सो टाइमपासमध्ये जी मजा आली, जो रोमॅन्स किंवा जे टाइमपास मला असं वाटतं रिलीज झाल्यानंतर ना एक खूप रोमॅन्टिक वातावरणच सगळीकडे, हवेतच एक रोमॅन्स आला होता. तो आता डबल येणार आहे कारण आता मोठे दगडू प्राजक्ता पण आलेत. सो आम्ही चौघंही एक्साइटेड आहोत. आणि प्रियादाई आणि दर्शन दादा दोघं जण दगडू प्राजक्ता म्हणून आज लोकांपुढे आले आहेत. आणि मला आनंद आहे या गोष्टीचा की रवीजींनी परफेक्ट कास्टिंग केलेलं आहे. आणि दगडू प्राजक्ता म्हणून माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही तुझा रोल थोडाशी म्हणजे प्रेक्षकांना आता लवकर फिल्म आता जवळ येते रिलीजच्या, पण थोडीशी झलक सांगशील की असा आहे बाबा दगडू? मी तेच म्हणेन, एक मेला तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा की दगडू कसा आहे. आणि मला असं वाटतं की माझे सीन्स आहेत किंवा माझी धमाल तर आहेच, पण प्रियदर्शन दादाने आणि प्रियाताईने खूप जास्त धमाल केली आहे सिनेमात. आणि त्यांची धमाल किंवा मग त्यांचे सीन्स एवढे प्रचंड चांगले झालेत की त्यांनी कुठेही प्रथमेश नाही आहे किंवा मग केतकी नाही आहे सिनेमात किंवा मग त्या सीनमध्ये, म्हणून एक उणीव प्रत्येक प्रेक्षकाला जाणवत नसेल त्या सीनमध्ये. कारण प्रॉब्लेम त्यांचा हेच आहे की मला असं वाटतं की त्यांनी कुठेही स्वतः काही ॲक्टिंग करायला किंवा मग ह्याला कॉपी करायला किंवा मग असं करायला काही एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले नाही आहेत. त्यांनी जे केलं आहे ते आम्हाला बघून केलं आहे की टाइमपास. मला वाटतं प्रियदर्शन दादाने बहुतेक 25 वेळा वगैरे बघितला असेल त्या अभ्यासासाठी. सो मला हे फार आवडलं. आणि तरीही त्याने मला सेटवर येऊन विचारलं की त्या जागा तुझ्या होत्या त्या मला सांग, तुझे हावभाव मला सांग. सो मला हे फार म्हणजे क्रिएटिव्ह पर्सन एका छोट्या व्यक्तीला विचारतो तेव्हा मला असं फार बरं वाटलं की अरे अरे मी सांगतो मी तुला सांगतो. कारण टाइमपासला त्याने मला सगळं सांगितलं होतं आणि आता मी त्याला टाइमपास तू मध्ये काही काही गोष्टी सांगितली. आणि तिला गरज असेल तर कोण आहे? मी आएंगे मेरे छोटे मोठे दगडू आएंगे. आपण ओलावल्या शब्द भांबावले, मनातल्या मनात सारे क्षण हिंकळले आणि मी पुन्हा इथवर आले तुझ्या आवडीने. तू काय मराठी बोलते अजून आपल्याला कळत नाही. ह्या टीपी टू मध्ये तुला आवडलेलं, कारण टीपीचे पहिले डायलॉग खूप एवढे प्रचंड फेमस आहेत, प्रेक्षकांच्या म्हणजे तोंडपाठ झालेत सगळ्यांचे. तर तुझा आवडता डायलॉग टीपी टू मधला? असे खूप आहेत ॲक्च्युली टीपी टू मधले डायलॉग्स, पण एक माझा आणि प्रियदर्शन दादाचाही डायलॉग आहे एकत्र, तो ट्रेलरमध्ये तुम्हाला दिसेल. तो असा आहे की आई बाबा आणि साईबाबाची शपथ, आता बाकी सगळे बाजू, आता आपण आणि आपली पराजू. इतकी कशी स्पर्धा रंगती आहे की दोन सुंदर गोड छान दोन ॲक्ट्रेस, ग्लॅमर ॲक्ट्रेस मिळत आहेत सिनेमा प्रेक्षकांसाठी बघायला. कशी जुगलबंदी प्रेक्षकांना बघायला मिळणार? जुगलबंदी मला असं वाटतं
जुगलबंदी म्हणण्यापेक्षा ते बॉन्डिंग आहे दोन्ही, म्हणजे दगडू दगडून मधलं, दोन दगडून दगडून मधलं आणि प्राजक्तांमधलं ते बॉन्डिंग आहे. कारण मला असं वाटतं की आपला भूतकाळ हा आपल्याला पुढे जाण्यासाठी नेहमी मदत करत असतो, मोटिवेट करत असतो, किंवा काय आता मी सगळं सांगत नाही. सो मला असं वाटतं की प्रियाताई प्राजक्ता म्हणून जे करते त्याच्यात त्या कॅरेक्टरमध्ये, त्या प्राजक्ताच्या कॅरेक्टरला अजून शेड्स ॲड झाले आहेत. मी जे प्राजक्ताचं कॅरेक्टर केलं होतं त्याच्यात ती लहान असल्यामुळे तो इनोसन्स किंवा ते तो त्याच्याबरोबरच काही शेड्स त्याच्यामध्ये ॲड झाले आहेत आणि ज्या अतिशय उत्कृष्ट तिने केल्या आहेत आणि एक मेला तुम्हाला ते कळेल. जरा तुमच्याशी एका विषयावर बोलायचे होते. कुठल्या विषयावर बोलायचे होते? आयटम चंदे प्राजक्ता कुठे असते? तुझ्या डोक्यान काय ओले बोंबिल भरले आहेत का ग? लांब राहायचं नाहीतर अशा ठिकाणी मारे की मलमही लावता येणार नाही आणि बँडेजही बांधता. स्पेशालिटी सांगशील की हा हे पाहण्यासाठी तुम्ही थिएटर मध्ये यायला पाहिजे की टीपी टू मध्ये हे आहे बाबा, प्रेक्षकांना सांगशील. टाइमपास मध्ये जसं म्युझिक आणि डायलॉग हे होते आणि त्यामुळे टाइमपास सगळ्यांना आवडला होता आणि एक सुंदर अशी लव्ह स्टोरी होती. तर ते सगळं टाइमपास टू मध्ये आहे. जे तुम्ही टाइमपास मध्ये एन्जॉय केलं ते प्लस काहीतरी ते बघायला नक्की थिएटर मध्ये या. यस, नक्की मी पण हेच म्हणेन. आणि मला असं वाटतं की टाइमपास मध्ये जे एक कुठली तरी एखादी अशी एक कलाकृती जेव्हा घडत असते ना जी एकदम वेगळी असते, त्याच्यामध्ये एक मिस्टिक ऑरा असतो. तो मिस्टेक वरा आम्हाला टाइमपास टूच्या वेळेला काम करताना जाणवत होता, त्यामुळे मला खात्री आहे की लोकांना सुद्धा ते पडद्यावर तो मिस्टेक वरा दिसेल आणि तो लोकांना नक्की आवडेल. तुमच्याशी बोललात, खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्स अ लॉट, थँक्स अ लॉट. एक स्पॉटलाईटमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात, कुठेही जाऊ नका. ब्रेकनंतर आपण भेटणार आहोत टीपी टूचे जे दगडू प्राजक्ता आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, घेऊयात एक छोटासा ब्रेक. नंतर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. ज्या सिनेमासाठी ही जोडी पण जेवढीच एक्साइट झालेली आहे, प्रेक्षक खूप एक्साइट झालेले आहेत. हवा योद्ध्याचं जे म्युझिक लॉन्च होत आहे, गाण्यांबद्दल तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की काय बाबा नेमके काय फ्लेवर आहेत गाण्यांचे? खूप सुमधूर गाणी आहेत. चिनार महेशनी खूप मस्त म्युझिक केलं आणि मला असं वाटतं की लिसनर्ससाठी एक प्लॅटर अवेलेबल आहे. सगळ्या मूड्सची सगळ्या प्रकारची गाणी तुम्हाला या अल्बममध्ये ऐकायला मिळतील. आणि माझं सगळ्यात फेवरेट आहे तू मिला, जे आमचं रोमॅन्टिक गाणं. सायलेन्स, मस्ती मध्ये मस्ती नाही. आई बाबा आणि साईबाबाची शपथ. आणि आज वेरियातल्या आजारी माणसांसाठी अमलुबंस आणली आहे. ते अमलुबंस उलट का छापले रे? आरशात नाव दिसावं म्हणून. हा हा हा, तसं सांग ना मग. आणि माझी खात्री आहे मला तो नक्की मिळेल. चला हवा, चला हवा तो मुलगा मिळू दे. पहिला टीपी जो आहे खूप जवळनं बघितलेला आहे, खूप वेगळी अटॅचमेंट आहे. नेमकं प्रेक्षकांना काय मिळत आहे आता टीपी टू कडनं की दर्शन कडनं आता खूप अपेक्षा झाल्यात, प्रोमोज बघतोय, खूप वेगळा दर्शन आम्हाला बघायला मिळतोय काय? वेगळा दर्शन म्हणजे मी नाटकातून स्किट्समधून काम करतच होतो पण आता यावेळेला फिल्ममधून दिसतोय आणि आय एम लकी की मी पहिल्यांदा दगडू करतोय. कारण जो मी रोल लिहिला मागच्या वर्षी तोच रोल फिरून आता पार्ट टूच्या निमित्ताने माझ्याकडे आला. मला करायला सोपं होतं, आय एन्जॉयड इट. थोडेसे माझे अंश होते, थोडे मित्रांना बघून काही काही दगडू मी ॲक्च्युली बघितले होते, काही दगडू असे असतात ते मी आणि रवी डिस्कस करायचो आणि मग हळूहळू हळू दगडूला शेप येऊ लागला अँड वी जस्ट वर्क इट. म्हणजे फार काही कठीण काम नव्हतं पण त्या इनोसन्सला टच करणं खूप गरजेचं होतं, जे करण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय. तुमच्याशी एका विषयावर बोलायचे होते. कुठल्या विषयावर बोलायचे होते? आयटम चंदे पराजक्ता कुठे असते? चंदे 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 तुझ्या डोक्यान काय ओले बोंबिल भरले आहेत का ग? ओली तू पातळी
आंभरायचं, नाहीतर अशा ठिकाणी मारेन की मलमही लावता येणार नाही आणि बँडेजही बांधता येणार नाही. आईला गेली तेव्हा फुलपाखरू होती, आता फुलटू पाखरू झाली. प्रिया, फेसबुक असेल, ट्विटर असेल, सगळीकडे तो खूप असे पॉप्युलर आहेत. एखादा फोटो टाकला की तुला लगेच पटापट हजारो लाईक देतात. ज्यावेळेस प्राजक्ता करायची आहे, ज्यावेळेस जो काही तुझा फोन झाला असेल किंवा जे तुला डायरेक्टली सांगण्यात आलं असेल, नेमकी प्रतिक्रिया काय होती? काही नाही, ते खूपच पटकन झालं. रवीने विचारलं की टिपिटू करतोय, म्हटलं हा प्राजक्ता करणार, म्हटलं हो, झालं डन. आणि मी 8 दिवसांनी स्क्रिप्ट रिडिंगला गेले. बस इतक्या सोपं सरळ झालं होतं ते. आणि कारण नाही म्हणायला काही कारण नव्हतं. आणि वाय शुड आय से नो, सो इन्स्टंट हो म्हटलं आणि आम्ही कामाला सुरुवात केली. आधीचा टिपिटू एवढा, म्हणजे आधीचा टिपिटू आहे एवढा गाजलेला, त्याची गाणी खूप गाजलेली. प्रियानी नेमकी कशी तयारी केली याच्या बाबतीत की आपण हे करायला पाहिजे, असं हे करायला पाहिजे, किंवा टिपी पहिला जो आहे तो किती वेळेस पाहिलाच वगैरे? मी प्रत्येक नवीन सिनेमाच्या वेळेला आधीची पाठी कोरी करते. सो मी तेच केलं, मी पाठी कोरी केली आणि कोऱ्या पाठी घेऊन मी टीपीच्या शूटिंगला गेले. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली, मला अत्यंत जेन्युइन आणि अत्यंत निरागस काम करायचं. सो दॅट्स व्हॉट आय ट्राईड. डायलॉग ज्यातले खूप फेमस झालेत, म्हणजे जे काही प्रोमोज आहेत त्याच्यातले, तुझे आधीचे तोंडपाठ होतेच कारण तुझे जवळ बघतोयच. काय नेमकं टू मध्ये दिसतंय की प्रेक्षकांना डायलॉग जास्त आवडतील, गाणी जास्त आवडतील? मला असं वाटतं फिल्म जास्त आवडेल. मला असं वाटतं पहिली फिल्म ही इनोसंट लव्ह स्टोरी होती आणि दुसरी फिल्म ही इनोसंट आहेच पण त्याला खूप एक छान इमोशनल अँगल सुद्धा आहे. इट इज नॉट जस्ट अबाउट लाफिंग, इट इज नॉट जस्ट अबाउट टाइमपास, इट इज ॲक्च्युली सिरियस टाइमपास. मज्जा येईल बघायला. जेवढे इझिली येतील तेवढे येतील, नया है व हिट होईल असं ठरवून लिहिलेलं नव्हतं. मे बी ह्याच्यात कदाचित वेगळा डायलॉग हिट होईल, ह्याच्यातही बरेच वेगळे डायलॉग क्रिएट केलेले. तिला गरज असेल तर कोण आहे? मी आएंगे मेरे छोटे मोटे दगडू आएंगे. तू काय मराठी बोलते अजून आपल्याला कळत नाही. फक्त 1137 पाहिजे. काय पाहिजे? 1137. सेट वरचं जे वातावरण होतं, म्हणजे तुम्ही एवढ्या वेळेस खूप गुपितं ठेवली की कोण नेमका प्राजक्ता कोण आहे, कशा प्रकारे तुम्ही एन्जॉय करत होता? खूप एन्जॉय केलं कारण एकतर आमच्या दोघांची केमिस्ट्री चांगली आहे आणि मला असं वाटतं की सेटवरच्या गोष्टी खूप प्रासंगिक असतात, त्यामुळे त्याची नंतर मजा नाही येत, ती तिथल्या तिथे मजा येते. सो वी हॅड फन कारण मी रवीला आधीपासून ओळखत होते, मी मेघनाला ओळखत होते, मी सगळ्या टीमला आधीपासून ओळखत होते, पण बऱ्याच लोकांबरोबर चित्रपट पहिल्यांदा करत होते. सो इट वॉज नाईस एक्सपिरियन्स. ब्रेक नंतर स्वागत आहे. आपल्यासोबत आहे टीपी टूच्या निर्मात्या मेघना. खूप खूप स्वागत आहे. आज एकदम धमाक्यात म्युझिक लॉन झालेलं आहे. आता टीपी टूची सगळ्यांना उत्सुकता आहे बॉक्स ऑफिसवर. नेमका आता आपण जे म्हणतो 10 कोटी, 20 कोटी, 50 कोटी अशी जी झेप आता मराठी सिनेमा घेतो आहे, किती एक्सपेक्टेशन आहे की एवढ्या करोड आता हा सिनेमा होईल? एक्सपेक्टेशन्स खूप आहेत आणि तशी मेहनतही केली आहे आम्ही. आणि वी आर होपिंग, क्रॉसिंग ऑफ फिंगर्स, की जसं रितेशजी बोलले की 100 आकडा दिसू दे, वी आर होपिंग फॉर दॅट आणि व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट इट. टीपीमधली आता गाणी आम्ही ऐकतो आहोत, खूप एकाहून एक असे छान असे एक 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 फ्लेवर बघायला मिळतात. तुझं आवडतं गाणं सगळ्यात, की तुला खूप आवडतं हे?
वाऊ वाऊ हे गाणं सगळ्यांचं हॉट फेवरेट आहे. पण माझं सगळ्यात जवळचं, माझ्या मनाच्या जवळचं आहे ते शेती बाग आहे. एक सॅड सॉन्ग आहे पण ते खूप सुंदर केतकी गायली आहे, आदर्श गायला आहे, आणि ते म्हणजे खूपच सुंदर झालं आहे त्याचं कॉम्पिटिशन. ते मला सगळ्यात आवडतं गाणं. मराठी इंडस्ट्रीमध्ये संजय जाधवने एक वेगळी छान एक परंपरा सुरू केलेली आहे. दुनियादारीची ट्रॉफी टिपीकडे आली, टिपीची ट्रॉफी आता लय भारीकडे गेलेली आहे. काय वाटतं या स्पर्धेविषयी एकूण? संजयनी हे खूपच सुंदर कॉन्सेप्ट सुरू केलं आहे की म्हणजे हे फक्त मराठीत होऊ शकतं, रवी सेड की एका प्रोड्युसरकडनं दुसऱ्या प्रोड्युसरकडे एक ट्रॉफी जाते आणि ती फिरती ट्रॉफी आता लईभारीकडे गेली आणि आम्ही खूप आनंदाने ती लईभारीला दिली आहे आणि आम्ही आर होपिंग आणि वी विल ट्राय अवर बेस्ट की ती परत टाईमपास टीमकडे यावी आणि ही कॉम्पिटिशन सतत, ही पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन सतत चालू राहू दे आपल्या इंडस्ट्रीमध्ये, हीच एक आशा आहे. दादा काय स्पेशालिटी आहे टिपी टू ची की प्रेक्षकांना सांगशील की हा हे बघण्यासाठी तुम्ही जरूर या थिएटरमध्ये? प्रेक्षकांनी दगडू आणि प्राजक्ताला खूप 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 प्रेम दिलं आणि त्या प्रेक्षकांच्या प्रेमापोटी आम्ही टिपी टूमध्ये ग्रोन अप नवीन दगडू प्राजक्ता आहेतच पण त्यांच्यासोबत आपले केतकी आणि प्रथमेश पण आहेत आणि खूप खूप अजून सरप्राईजेस आहेत. खूप मजा आहे, मस्ती आहे आणि धमाल आहे आणि बघायला नक्की 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 या प्रेक्षकांनी. बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. थँक्स, थँक्स अ लॉट. थँक्स. व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेश सह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई. चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.